आता आपण शिकणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ। सर्वप्रथम पाहूयात काही वाक्य। आय एम वर्किंग, मी काम करत आहे। ही इज स्टडिंग, तो अभ्यास करीत आहे। शी इज प्लेइंग, ती खेळत आहे। इट इज क्राइंग, ते रडत आहे। यू आर वॉकिंग, तू चालत आहेस। यू आर सिंगिंग, तुम्ही गात आहात। वी आर लाफिंग, आम्ही हसत आहोत। दे आर जंपिंग, ते उड्या मारत आहेत। या काळामध्ये आपण आता पाहिलं जसं मुख्य क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लागलेला आहे सगळीकडे। जसं इंग्रजीमध्ये आय एन जी वापरल्यानंतर आपल्याला कळतं की हे काळ किंवा हा जो काळ आहे हा चालू आहे, तसंच मराठीमध्ये सुद्धा सगळीकडे बघा क्रियापदाला त त त असा प्रत्यय लागलेला आहे, ज्याच्यावरून आपल्याला कळतं की हा टेन्स चालू आहे किंवा क्रिया चालू आहे। बरं, तुम्हाला हे तर माहितीच आहे, आय च्या नंतर ॲम वापरतो, ही च्या नंतर एज, आणि अनेक वचनी करते जे आहे त्याच्यानंतर आरचा वापर आपण करतो। एक गोष्ट सांगाविषयी वाटते तुम्हाला, ॲम एज आणि आर याच्यानंतर जर क्रियापद येणार असेल तर त्याला आय एन जी हा प्रत्यय लागलाच पाहिजे। आता इथे पुढे आपण पाहणार आहोत वाक्याचे चार प्रकार। मी काम करत आहे, आय एम वर्किंग। मी काम करत आहे का, एम आय वर्किंग। मी काम करत नाही आहे, आय एम नॉट वर्किंग। मी काम करत नाही आहे का, एम आय नॉट वर्किंग। पुढची वाक्य आहेत, तो धावत आहे, ही इज रनिंग। तो धावत आहे का, इज ही रनिंग। तो धावत नाही आहे, ही इज नॉट रनिंग। तो धावत नाही आहे का, इज ही नॉट रनिंग। तर हे होते वाक्याचे चार प्रकार। आता वळूया याच्या नियमांकडे। हा वर्तमान काळ असल्याने यात ॲम इज आर येते। यात एक शब्द वर्तमान काळातील चालू वेळ दाखवतो व एक शब्द क्रियापद दाखवतो। त्या क्रियापदाच्या शेवटी तो हा प्रत्यय लागलेला असतो। नियम असा आहे, वर्तमान काळात जेव्हा एखादी क्रिया चालू असते तेव्हा आपण चालू वर्तमान काळ वापरतो। प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ। मी खेळत आहे याचा अर्थ माझी खेळण्याची क्रिया चालू आहे। वर्तमान काळात म्हणजे सध्या मी खेळत आहे ची क्रिया चालू आहे। उदाहरण बघा, मी खेळत आहे, आय एम प्लेइंग। मी धावत आहे, आय एम रनिंग। मी पोहत आहे, आय एम स्विमिंग। मी चालत आहे, आय एम वॉकिंग। मी रडत आहे, आय एम क्राइंग। क्रियापद खेळत, धावत, पोहत, चालत, रडत हे सर्व जे क्रियापद आहेत ते आपल्याला चालू काळ दाखवतात। प्लेइंग, रनिंग, स्विमिंग, वॉकिंग, क्राइंग या सर्व क्रियापदात आय एन जी हे समान आहे। आहे हा शब्द नेहमी वर्तमान काळात येतो म्हणजेच ॲम, इज आणि आर। आय एम प्लेइंग, मी खेळत आहे।
ही इज रनिंग, तो धावत आहे. तर हे होतं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आता आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची काही वाक्य, म्हणजेच एक्सरसाइज. वाक्य आहेत, तू जात आहेस, यू आर गोइंग. तू कुठे जात आहेस, वेअर आर यू गोइंग. तू केव्हा जात आहेस, वेन आर यू गोइंग. तू का खेळत आहेस, वाय आर यू प्लेइंग. तू खेळत आहेस का, आर यू प्लेइंग. तू काम करत नाही आहेस का, आर यू नॉट वर्किंग. तू का काम करत नाही आहेस, वाय आर यू नॉट वर्किंग. तू इंग्रजी शिकत आहेस, यू आर लर्निंग इंग्लिश. तू इंग्रजी शिकत आहेस का, आर यू लर्निंग इंग्लिश. तू इंग्रजी शिकत नाही आहेस का, आर यू नॉट लर्निंग इंग्लिश. तू इंग्रजी का शिकत नाही आहेस, वाय आर यू नॉट लर्निंग इंग्लिश. तू इंग्रजी कुठे शिकत आहेस, वेअर आर यू लर्निंग इंग्लिश. तू इंग्रजी कसा शिकत आहेस, हाऊ आर यू लर्निंग इंग्लिश. तू काय शिकत आहेस, व्हॉट आर यू लर्निंग. कोण शिकवत आहे, हू इज टीचिंग. कोण शिकत आहे, हू इज लर्निंग. तो कसा शिकत आहे, हाऊ इज ही लर्निंग. तो कुठे शिकत आहे, वेअर इज ही लर्निंग. Subscribe to my channel. Click on bell icon to get notification about new videos.